Halo Suruh. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र योगेश ताळे आणि तुम्ही बघत आहात सर्पमित्र योगेश ताळे यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आमच्या गावापासून 6 किलोमीटर जळगाव जामोद या ठिकाणी आम्ही एका घरामध्ये 2 साप रेस्क्यू केले। तर मित्रांनो, हे 2 साप एका ठिकाणीच होते। हे आपल्या भागातील बिनविषारी जातीचे साप आहेत मित्रांनो, ज्या सापाला मराठीमध्ये धामण, हिंदीमध्ये धामण, इंग्लिशमध्ये रॅट स्नेक। तर मित्रांनो, हे साप दोन्ही साप पूर्णपणे बिनविषारी आहेत आणि सध्या या सापांचा मेटिंग करून चालू आहे। तर हे साप थोड्याने दिसतील 2, 3, 4 सापापर्यंत एका ठिकाणी आढळून येतील। तर मित्रांनो, हे दोन्ही साप पूर्णपणे बिनविषारी आहेत, तरी असे साप आढळून आल्यास कोणी सापाला मारण्याचे प्रयत्न करू नये। कारण मित्रांनो, हे शेतकऱ्याचे मित्र म्हणून ओळखले जातात, कारण या सापांचं शेतकऱ्यांसाठी असलेलं खूप महत्त्वाचं योगदान आहे। कारण या सापाचं जे नाव आहे मित्रांनो, ते रॅट स्नेक आहे। हे साप उंदीर खाण्यामध्ये खूपच एक्सपर्ट आहेत। तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साप बिनविषारी आहेत पूर्णपणे। तर आज या सापाबद्दल आपण थोडी माहिती पाहूया। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही या सापाला नेमकं ओळखायचं कसं। तर हे साप 10, 10.5, 11, 11.5 फुटापर्यंत वाढतात मित्रांनो। आणि तुम्ही पाहू शकता जो यांचा पाठीचा भाग आहे तो पिवळसर, छोट्या छोट्या चेक्समध्ये ब्लॅक ब्लॅक लाईनिंग आणि तोंड निमुडतं आणि नेहमीच जीप काढत असतो। तर मित्रांनो, शरीरापासून तोंड निमुडतं आणि शरीर जाड आणि याचा शेपटीचा भाग पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, हे साप पूर्णपणे बिनविषारी आहेत आणि या सापाबद्दल आपल्या भागात खूपच अशा अंधश्रद्धा आहेत की या हे साप गाई म्हशींचे दूध पितात आणि या सापांच्या शेपटीमध्ये काटा असतो आणि हे साप चावल्यानंतर माणसाला इजा होतो। तर मित्रांनो, हा साप चावल्यानंतर माणसाला कुठल्याच प्रकारची इजा होणार नाही, कारण हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे। तर असे तर मित्रांनो, हे साप आम्ही इकडे पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो, असेच सापांचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी